अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 7 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे अनेक संसार उघड्यावर पडले असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे। शासनाने या नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांचे घोडे न नाचवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ। आता सध्या हल्ली जी 6 तारखेला जामनेर तालुक्यात पाऊस झाला, वारा झाला, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ओझर असेल, लासर, टाकळी, तळेगाव वगैरे, सामरोद या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, त्याची कुठेतरी तहसीलदारांनी पाहणी केली पाहिजेत आणि त्या लोकांना तात्काळ मदत पोहोचवली पाहिजेत। बऱ्याच ठिकाणी काय झालं की तहसीलदार वगैरे यांनी पाहणी केली किंवा बरेच राजकीय लोक त्या ठिकाणी गेले पाहणी करण्यासाठी, ते फक्त तिथं जाऊन कुठल्याही प्रकारची त्यांना त्यांनी मदत केली नाही, फक्त मीठ चोळण्याचं काम ते त्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती करतायत। त्यांनी मला असं वाटतं की तहसीलदार साहेबांनी नुसती पाहणी न करू नये किंवा नुसते दौरे करू नये, तर त्या लोकांना खरोखर मदत कशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण त्यांना आता गरज मदतीची आहे, ती मदत त्यांना तात्काळ पोहोचली पाहिजेत एवढीच आमची संभाजी ब्रिगेडतर्फे एक त्यांना कळकळीची विनंती आहे शासन दरबारी। जर कधी त्यांनी जर तात्काळ ती मदत नाही पोहोचवली तर संभाजी ब्रिगेड येत्या काही 2-4 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणार, इथं मी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष किंवा पूर्ण टीमतर्फे आवाहन करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।